जुहार, जय मूल निवासी, मी संकेत आणि आपण पाहत आहात MN न्यूज महाराष्ट्र। बहुजन महापुरुषांची किंवा महानायकांची बदनामी करण्याचा कार्यक्रम ब्राह्मणवादी लोक नित्य नियमाने करत आलेले आहेत। इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करण्यात आली। वर्तमानामध्ये तेच ब्राह्मणवादी लोक पुन्हा बहुजन महापुरुष किंवा बहुजन महानायिका यांची बदनामी करताना आपल्याला दिसत आहेत आणि हे 21व्या शतकामध्ये देखील चालू आहे। एका बाजूला ब्राह्मणवादी लोक याच महापुरुषांच्या विचारधारेच्या विरोधात काम करत आहेत, यांची विचारधारा समाजामध्ये पसरू नये, ती नष्ट व्हावी, ती थांबावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात। दुसऱ्या बाजूने हेच ब्राह्मणवादी लोक बहुजन महापुरुष, बहुजन महानायिका यांचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करतात आणि बदनामी करण्याचा देखील प्रयत्न हा वेगवेगळ्या प्रकारे चालू असतो। काल परवाच कलर्स मराठी या एका मराठी टी व्ही चॅनलवरती अतुल परचुरे नावाच्या एका मराठी अभिनेत्याने राष्ट्रमाता, राजमाता अहिल्यामाई होळकर यांची बदनामी केली आणि विनोदाच्या माध्यमातून ती बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। प्रयत्नच काय, ती बदनामी केली। त्यानंतर बहुजन समाजातल्या विविध संघटनांनी, विविध लोकांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केली सोशल मीडियावरती आणि अतुल परचुरे यांना माफी मागण्यासाठी भाग पाडलं। त्यानंतर अतुल परचुरे यांनी माफी मागितली, परंतु काय इतकं पुरेसं आहे का? प्रत्येक वेळी ब्राह्मणवादी लोक हे बहुजन महापुरुषांची, महानायिकांची बदनामी करणार आणि नंतर विरोध झाल्यावर माफी मागणार, याचा नेमका उपाय काय आहे? यावर निर्बंध कशा पद्धतीने घालता येतील? ही बदनामी कशा पद्धतीने थांबवता येईल कायमची? हा एक वेगळा चिंतनाचा विषय आहे। परंतु बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या संघटनांनी ज्यावेळी अतुल परचुरे यांच्याकडून जाणीवपूर्वक राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांची बदनामी केली, त्यावेळी बहुजन समाजातल्या अनेक संघटनांनी त्याचा विरोध केला आणि राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चा, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खास करून कोविडची परिस्थिती असताना, लॉकडाऊन असताना कोविडचे सर्व प्रकारचे जे नियम आहेत, जे प्रोटोकॉल्स आहेत, त्याचं पालन करून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांना निवेदन देण्याचं काम, म्हणजे यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। ही बदनामी ही जाणीवपूर्वक होत आहे बहुजन महापुरुषांची, खास करून बदनामी ब्राह्मणवादी लोक जाणीवपूर्वक करत आहे आणि याला आळा घालण्यासाठी अशा व्यक्तींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। एक उदाहरण राज्य सरकारने लोकांसमोर उभं केलं पाहिजे की जर तुम्ही कुठल्याही महापुरुषांची बदनामी करत असाल तर त्यांच्या विरोधामध्ये अशी कारवाई केली जाऊ शकते, सक्त कारवाई केली जाऊ शकते। अशा पद्धतीचं एक उदाहरण माननीय मुख्यमंत्री यांनी जनतेसमोर उभं करावं, ह्यालाच घेऊन गौर बंजारा क्रांती संघ असेल किंवा राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चा आहे किंवा मौर्य क्रांती संघ आहे, यांनी माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे।